वर्धा नगरपालिकेच्या हद्दीत येणारे करोडो रुपये खर्च करून वर्धा शहरात नवीन सिमेंट रोड बनवण्यात आले होते, मात्र भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्ते खड्डेमय झाले आहे। शहराच्या विकासाला ग्रहण लागले असून शहराचा विकास पूर्णपणे भकास झाला आहे असे स्पष्ट चित्र दिसत आहे। या खोदलेल्या रस्ते दुरुस्तीसाठी अनेक नागरिक व सामाजिक संघटनांनी तक्रारी सुद्धा नगरपालिकेला केल्या आहेत, मात्र नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे। नगरपालिकेमध्ये विकासासाठी 200 करोड रुपयेपेक्षा अधिक निधी प्राप्त झाला असून तत्काळ वर्धा शहराचे फोडलेले संपूर्ण रस्ते येत्या 7 दिवसात खड्डेमुक्त केले नाही तर गांधीगिरी करत वर्धा शहराच्या प्रत्येक प्रभागात साप्ताहिक गांधीगिरी सुरू करू व नगरपालिका वर्धाच्या भ्रष्टाचाराची माहिती प्रत्येक प्रभागात गांधीगिरी आंदोलन करत नुकड सभा घेऊन देऊ अशी माहिती निहाल पांडे यांनी दिली आहे। पण बघितलं शासनाचा हप्ता हे 5 दिवसाचा झाला आहे महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळं, तर आम्ही जेव्हा इथं पोहोचलो 12 वाजता तेव्हा एकही अधिकारी इथं आमची मागणी ऐकण्यासाठी किंवा निवेदन घेण्यासाठी इथं उपस्थित होता नाही। तरी आम्हाला कोणताच अधिकारी भेटला नाही आम्ही इथं विचारपूस केल्यानंतरही, म्हणून आम्ही मुख्य अधिकारी जो आहे वर्धा नगरपालिकेचे त्यांच्या जो पाटी आहे त्यांच्या नावाची तिथे आम्ही निवेदन लावून निषेध केला आहे। अजून आमची मागणी तिथं चिपकवली आहे। जर आठवड्याभरात त्यांनी काम सुरुवात केली नाही, अजून पूर्ण शहरातले गड्डे विजले नाही, तर आम्ही प्रत्येक प्रभागात आम्ही गांधीगिरी आंदोलन करणार आहोत। गांधीगिरीच्या मार्गानं प्रत्येक गड्ड्याकडे जात आम्ही जनतेला नगरपालिकेचा भोंगड कारभार सांगून आम्ही गांधीगिरी पद्धतीनं त्या गड्ड्याजवळ आंदोलन करणार आहोत। जय हिंद। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।